मित्रांनो, मी बळीराजा, या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। या चॅनलवर आपण पशुपालन व शेती विषयी नवनवीन माहिती दाखवत असतो। आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत, तो म्हणजे ससेपालन। मित्रांनो, ससेपालनासाठी आपल्याला जास्त जागेची गरज नाही, तसेच शेडची आवश्यकता नाही। आपण हा व्यवसाय आपल्या घरी चालू करू शकता। मित्रांनो, तुम्ही पशुपालन करत असाल किंवा पशुपालन करणार असाल तर आमच्या चॅनलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही नक्की शेअर करा। मित्रांनो, हा व्हिडिओ या सिरीजमधील पहिला भाग आहे। यानंतर आपण ससेपालनावर इतरही व्हिडिओ पाहणार आहोत। ससेची मादी वर्षात 5 ते 6 वेळा पिल्ल देते व एका वेळेस ती 5 ते 6 पिल्ल देते व कधी कधी यापेक्षाही जास्त। एकंदरीत एका वर्षात ससेंची मादा 20 ते 25 पिल्ल देते। यामुळे हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। मित्रांनो, बॉयलर ससे आपल्या गावरान ससेपेक्षा अधिक पिल्ले देतात। मित्रांनो, ससे पालन करून आपण कमी कालावधीतच जास्त श्रीमंत होऊ शकतो। एक विदेशी जातीची ससेची मादी वर्षाकाठी कमीत कमी 20 पिल्ले देते। एक जोडी 600 ते 100 रुपयामध्ये विकली जातात, म्हणजेच एका मादीपासून आपल्याला वर्षाकाठी 6000 रुपये मिळतात व 100 सश्यापासून आपल्याला वर्षाकाठी 6 लाख रुपये एवढा नफा होईल। ससेंच्या मांसामध्ये खूप सारे औषधी गुण असतात, यामुळे आजारी व्यक्ती ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी डॉक्टरही ससेंचे मांस खाण्यासाठी सांगतात। मित्रांनो, यामुळे बाजारामध्ये ससेंची मागणी ही वाढत चाललेली आहे। हा व्यवसाय नक्कीच प्रॉफिट देणार आहे। आता आपण ससेपालन का करायचे हे पाहणार आहोत। मित्रांनो, बाकीच्या पशुपालनामध्ये आपल्याला शेडची गोठ्याची आवश्यकता असते, पण ससेपालनासाठी या सर्व गोष्टींची गरज नाही। आपण कमी जागेत किंवा आपल्या घरी अंगणात ही ससेपालन करू शकता। 2, मित्रांनो, ससेपालनासाठी आपल्याला आपल्या शेतामध्ये चारा लावण्याची गरज नाही, तसेच ससेंना विशेष आहाराची गरज नसते व त्यांना मिळालेल्या साध्या आहारामुळे त्यांच्या मटणातील प्रथिनांचे प्रमाण भरपूर वाढते। ससे सामान्य आहार घेतात आणि त्यांचे रूपांतर उच्च गुणवत्तायुक्त मांसामध्ये करतात। 3, ससे पालनामधून आपल्याला फक्त मांसच नाही भेटत तर याबरोबर आपल्याला कातडी लोकरही मिळते। बाजारपेठेमध्ये याला वेगळी मागणी आहे। ससेपालन कोणासाठी आहे? मित्रांनो, ज्यांना जमीन नाही किंवा कमी प्रमाणात आहे असे शेतकरी मजूर हा व्यवसाय करू शकतात, तसेच अशिक्षित युवक स्त्रिया हा व्यवसाय करू शकतात, तसेच गावातील शेतकरी आपल्या घराच्या अंगणात हा व्यवसाय करतात। मित्रांनो, आता आपण ससेपालनाचे फायदे पाहूयात। ससेपालन करून कुटुंबासाठी प्रथिनयुक्त मांसाची उत्पादन करता येते। ससांचा आहार म्हणून सहज उपलब्ध असलेला पाला टाकून दिलेली भाजी, घरात उपलब्ध असलेले धान्य इत्यादींचा वापर केला जाऊ शकतो। 3, ब्रॉयलर ससांचा वाढीचा वेग खूप जास्त आहे। 3 महिन्यांचे ससेचे पिल्लू सुमारे 2 किलोग्रॅम वजनाची असते। या ससांच्या मादींची संख्या देण्याची क्षमता ही 8 ते 12 आहे। 4, इतर मांसांशी तुलना करता ससेच्या मटणात जास्त प्रथिने असतात। 2% 21% व कमी चरबी असते, यामुळे लहान मुलांपासून मोठ्या प्रमाणात सर्वजण हे मटण खाऊ शकतात। आता आपण ससेंच्या प्रजाती पाहूयात। मित्रांनो, आपण 3 विभागामध्ये ससेंच्या प्रजातीची विभागणी केली आहे। 1, जास्त वजनाच्या जाती, 2, मध्यम वजनाच्या जाती व 3, कमी वजनाच्या जाती। जास्त वजनाच्या जाती म्हणजे 4 ते 6 किलोग्रॅमपर्यंत। त्यात पहिला प्रकार आहे व्हाईट जायंट, दुसरा आहे ग्रेट जायंट आणि तिसरा आहे फ्लेमिश जायंट। आता आपण मध्यम वजनाच्या जाती पाहूयात, म्हणजे
3 ते 4 किलोग्रॅम. पहिले आहे न्यूझीलंड व्हाईट, दुसरे आहे न्यूझीलंड रेड, तर तिसरे आहे कॅलिफोर्नियन. 3. कमी वजनाची जाती पाहूयात. कमी वजनाचे म्हणजे 2 ते 3 किलोग्रॅम वजन असणारे. तर पहिला प्रकार आहे सोव्हिएत चिंचिला व दुसरा आहे डच. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ससेपालनच का, ससेपालनाचे फायदे, ससेपालन कोण करू शकतं व ससेंच्या जाती हे मुद्दे कव्हर केले. आता आपण पुढील भागामध्ये ससेपालनाच्या पद्धती पाहणार आहोत.